आणि त्यामुळे त्या मॅक्समुलरनी जेव्हा हे अशा प्रकारचं प्रकटीकरण केलं त्याच्या शेवटी तो असं लिहितो की ह्या देशामधून हिंदू धर्माचा जितका अधिकाधिक उच्छेद व्हावा याकरता ब्रिटिशांनी जे कार्य केलं त्यामधून जर ह्या देशामधून हिंदू धर्माचा उच्छेद झाला नाही तर त्याला मी जबाबदार नाही. मी माझ्या जीवनामध्ये जितकं विकृतीकरण करता येईल तितकं केलेलं आहे, तरीही या देशामध्ये हिंदू धर्माची पाळंमुळं राहिली तर त्याला मी जबाबदार नाही. त्याबरोबरच अनेक भाषा पंडितांनी इथे आल्यानंतर हे विकृतीकरणाचं काम स्वीकारलं म्हणून ते ह्या देशात आले, ते काम करण्याकरता म्हणून इथे राहिले. पण जरी त्यांनी ते स्वीकारलं तरी या देशात आल्यावर ते विसरून गेले ज्या कामाकरता आम्ही आलो. आणि ती मंडळी संस्कृतच्या आनंदामध्ये, अभ्यासामध्ये, व्यासंगामध्ये इथे रममाण झाली. आणि ब्रिटिशांना प्रश्न पडला की असं काय ह्या भाषेचं वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामध्ये आम्ही दिलेलं कार्य लोक सोडून त्या वाङ्मयाच्या अभ्यासामध्ये रममाण होतात. आणि म्हणून एक भाषा पंडित जर्मनीमधून इथे पाठवला आणि संस्कृत भाषेचं विशेष रूपामध्ये त्यांनी अभ्यास करावा आणि वैशिष्ट्य प्रकट करावं म्हणून पाठवलं. तर असं लक्षात आलं की इंग्रजी, उर्दू, स्वाहिली अनेक ज्या भाषा आहेत आणि त्यांची मुळाक्षरं आहेत त्याच्याशी जर संस्कृत भाषेच्या मुळाक्षरांची जर तुलना केली तर त्या भाषेचं वैशिष्ट्य काय राहतं हे पाहण्याकरता त्यांनी पोकळ धातूच्या नळकांड्यांची अक्षरं बनवली, अ आ इ पासून हळक्षज्ञापर्यंत. तसंच इंग्रजी आणि अनेक भाषांच्या तुलनेने त्यांनी त्या प्रकारची अक्षरं घेतली. आज हा सगळा प्रयोग आपल्याला फार, ज्याला इंग्रजीत क्रूड म्हणतो, मराठीमध्ये ज्याला आपण अत्यंत ढोबळ म्हणतो असं आपल्याला वाटेल, परंतु त्यावेळी तितकंच शक्य होतं. आणि त्यामुळे त्यांनी सामान्यतः आपण जशी फुंकणी घेतो तशा फुंकणीमधून त्यांनी फुंकर घातली. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की एका विशिष्ट कंपन संख्येला त्या त्या अक्षरामधून निर्माण होणारे जे स्पंद आहेत ते स्पंद जेव्हा कागदावरती नोंदवले जातात, आज आपल्याला सगळ्यात सोपं समजायला म्हणजे आपण हृदयाचा जो ईसीजी काढतो बरोबर तीच मेथड आहे, तीच प्रोसिजर आहे, बरोबर त्याच पद्धतीने त्याच कृतीनी हा प्रयोग केलेला आहे की त्याच्या त्या अक्षरांची स्पंदनं ही कागदावरती नोंदवलेली आहे. तर त्यांच्या लक्षात असं आलं की एकटी एक ही संस्कृत भाषा अशी आहे की ह्या भाषेमधून जी जे स्पंद निर्माण झाले त्या त्या अक्षरामधून फुंकर घातल्यावर एका विशिष्ट कंपन संख्येला अ मधून निर्माण होणारे जे स्पंद आहेत त्यामधून अ अक्षर उमटलं आणि त्या स्पंदांमधून अ उच्चार निर्माण झाला, आ मधून आ निर्माण झाला आणि तसे स्पंद निर्माण झाले. पण ए बी सी डी असो, अलिफ बे पे असो, या कोणत्याही मुळाक्षरांच्या मधून त्या स्पंदांच्या मधून ती ती अक्षर ही निर्माण झाली नाहीत. आणि त्यांनी असं सांगितलं की विज्ञानाच्या दृष्टीने, वैज्ञानिक दृष्टीने ही जी संस्कृत भाषा आहे ती सर्वात अधिक प्रगत आहे. भाषाशास्त्राच्या दृष्टीने ऑडिओ व्हिज्युअल लेवलवरती दृकश्राव्य ज्याला आपण म्हणतो त्या दृकश्राव्य दोन्हीही स्तरावरती ही भाषा 100% साधर्म्य साधणारी आहे. आणि त्यामुळे ह्या भाषेतल्या प्रत्येक अक्षराचं महत्व हे अधिकाधिक आहे. आणि मग त्यावरून त्यांनी आणखीन एक गोष्ट केली की त्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, ते जे स्पंद आहेत, त्या ज्या लहरी आहेत, त्या आपल्याला माहिती आहे की स्पेक्ट्रोमीटर सारखा जर घेतला तर त्याच्यामधून त्या लहरींचं विघटन करून आपल्याला त्याचं चित्र समजू शकतं. आणि त्यांनी एक बघितलं की अ आ इ पासून हळक्षज्ञपर्यंत प्रत्येक अक्षराचा जर त्यांनी तो वर्णपट काढला, रंगपट काढला, तर त्यांच्या लक्षात आलं की ह्या 52 अक्षरांना त्याचा त्याचा वर्ण आहे, त्याचा त्याचा रंग आहे. आणि म्हणून बघा, जे आमच्याकडे मुळामध्ये अगदी ज्याला वैज्ञानिक म्हणू अशा ज्या काही संकल्पना होत्या त्या आमच्या व्यवहारामध्ये झिरपत आलेल्या होत्या, पाझरलेल्या होत्या. आणि त्यामुळे आम्ही मराठी शाळेत शिकलो, आता इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलांना माहिती नाही, पण आम्हाला जेव्हा अ आ इ शिकवायचा तक्ता घरी आणत असत तेव्हा त्याला मुळाक्षरांचा तक्ता असं म्हणत नसत, त्याला वर्णमाला असं म्हणत असत की हा 52 वर्णछटांचा पट आहे. ती मुळाक्षरं आहेत 52, पण ती 52 मुळाक्षरं हा वर्णछटांचा पट आहे. आणि त्यामुळे व्यवहारत आम्हाला माहीत होतं की रूप आणि ध्वनी ह्या दोघांच्यामध्ये 100% एकरूपता आहे. आज विज्ञान काय सिद्ध करतं की एनर्जी ही जी आहे, जी शक्ती आहे, ती मुळात एकच शक्ती आहे. आणि साऊंड एनर्जी असो, लाईट एनर्जी असो, ती ट्रान्सफरेबल आहे, ती एकमेकांच्या मध्ये परिवर्तित होऊ शकते, ती एकमेकांच्या मध्ये पूर्ण रूपांतरित होऊ शकते. त्याचं एक उदाहरण मी व्यवहारातलं सांगते जे अत्यंत आश्चर्यकारकरित्या शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. त्यांना तोपर्यंत हा शोध लागलेला नव्हता की साऊंड आणि लाईट या दोन्ही एनर्जीज
या मुळात एकच एनर्जी आहे तिची, ती दोन रूपं आहेत आणि ही रूपं एकमेकांच्या मध्ये रुपांतरित होणारी आहेत. एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं, त्या सगळ्याचे दाखले माझ्याकडे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी एक उपकरण तयार केलं, ते जे उपकरण आहे त्याच्यामध्ये इनपुट एनर्जी ही साऊंड एनर्जी आहे आणि ती साऊंड एनर्जी इनपुट एनर्जी त्यांनी म्हणून यूज केली, वापरली आणि ती इनपुट एनर्जी ज्या तऱ्हेने कन्व्हर्ट केली ती लाईट एनर्जी म्हणून कन्व्हर्ट केली आणि त्याच्यामधून जेव्हा बाहेर पडणारी जी एनर्जी आहे म्हणजे त्याचा जो आउटपुट आहे ती आउटपुट एनर्जी पुन्हा साऊंड एनर्जी म्हणून वापरली, तर त्यांच्या असं लक्षात आलं म्हणजे आणखीन ध्वनीचं आणखीन एक सामर्थ्य त्यांच्या लक्षात आलं, ते असं की दुसरी कोणतीही शक्ती असो ती रुपांतरित होते पण ह्या सर्व शक्तींची मूळ शक्ती ही ध्वनी शक्ती आहे. आणि ध्वनी शक्ती कशी आहे तर ती रुपांतरित कोणत्याही स्वरूपात होते, पुन्हा ध्वनी रूपात जेव्हा बाहेर येते तेव्हा त्यांनी ज्या प्रकारचा शक्तीचा वापर केला त्या सगळ्यामध्ये त्यांनी असं त्या शक्तीनी म्हणजे साऊंड एनर्जीनी असं दाखवलं की इनपुट एनर्जी जेवढी आहे तेवढीच आउटपुट एनर्जी, म्हणजे नो लॉस ऑफ एनर्जी. लॉस ऑफ एनर्जी नाहीच, नो लॉस एनर्जी, लॉसच नाही. म्हणजे ध्वनीमध्ये पूर्णपणाने असं सामर्थ्य आहे की ध्वनीच्या मध्ये तिच्या शक्तीचा ऱ्हासच होत नाही जर ती योग्य प्रकाराने वापरता आली तर. असो अशा प्रकाराने जे सामर्थ्य आहे ध्वनीचं ते सामर्थ्य जसं विज्ञानाला समजायला लागलं तसे विज्ञानामध्ये प्रयोग सुरू झाले, पण ऋषीमुनींनी त्या सामर्थ्याच्या संदर्भामध्ये आपले निष्कर्ष आधीच मांडलेले की आमच्याकडे आमची जी भाषा आहे जी आजपर्यंत भाषेबद्दल असं बोललं जातं की भाषा कशा करता तर एकमेकांच्या ठिकाणी देवाणघेवाणी करता. देवाणघेवाण कशाची तर विचारांची, विचारांच्या देवाणघेवाणी करता भाषा आहे. आमच्याकडे भाषा विचारांच्या देवाणघेवाणी करता नाहीच, ते तिचं फार किरकोळ स्वरूप आहे. मग भाषा कशा करता तर हे जे शब्द आहेत ही जी मुळाक्षरं आहेत ती एवढ्याच करता की ह्या भिन्न भिन्न ध्वनींच्या स्पंदनामध्ये भिन्न भिन्न शक्ती आहे आणि त्या सर्व शक्तीचा उपयोग मनुष्याच्या जीवनाला आहे, मनुष्याच्या भोवतीच्या वातावरणाला आहे. म्हणजे व्यष्टी आणि समष्टी यांना व्यापून राहणारं जर काही स्वरूप असेल तर ते ध्वनीचं आहे. आणि म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय की ह्या सबंध विश्वाची उत्पत्ती कशामधून झाली तर ह्या सबंध विश्वाची उत्पत्ती ही ध्वनीमधून झाली असं म्हटलंय. तो ध्वनी कोणता? तो आम्हा भारतीयांना सापडलेला एकुलता एक ध्वनी आहे जो अनाहत नाद आहे आणि तो अनाहत नाद हा ओंकार आहे. ह्या जगामध्ये निर्माण होणारा प्रत्येक नाद हा आहत आहे, आघातामधून निर्माण होणारा नाद आहे. या जगामध्ये कोणताही नाद आघाताशिवाय निर्माण होत नाही, पण या जगामध्ये एकुलता एक नाद आहे जो ऋषीमुनींनी आपल्या ध्यानाच्या प्रक्रियेमधून प्राप्त करून घेतलेलं ईश्वराचं नाव आहे. तस्य वाचक प्रणवः असं त्याचं वर्णन योगशास्त्रामध्ये केलेलं आहे की ईश्वराचं नाव काय, तर ईश्वराचं नाव हे ओंकार आहे. त्याचं नाव ओंकार का? त्याचं सामर्थ्य त्याच्या नावातच प्रकट आहे. त्याचं सामर्थ्य काय आहे जे ह्या जगामध्ये प्रकट होऊ शकत नाही असं ईश्वरानी प्रकट करून दाखवलेल्या आपल्या सामर्थ्याची चुडूक म्हणजे ओंकार आहे.